पैसे नाहीत म्हणून मी चांगल्या डॉक्टरकडे जाऊ शकत नाही, माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी चांगलं हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही, किंवा माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी एखादी चांगली ट्रीटमेंट आहे उपलब्ध तरी मी घेऊ शकत नाही. हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? ॲक्च्युली आपण आता खूप दिवसांनी भेटतो आहे. झालं असं की मध्ये मलाच बरं नव्हतं, म्हणजे अगदी माझं ऑपरेशन झालं. पप्पा गेल्यानंतर मी आजारीच पडले आणि त्यानंतर असं झालं की एक एक गोष्टी होत होत्या आणि मग कळलं की ऑपरेशन करावं लागेल म्हणून सांगितलं डॉक्टरांनी. एक दोन डॉक्टर मी चेंज केले. त्याच्यानंतर माझ्या घरातल्या डॉक्टर आहेत, म्हणजे राहुलची बहीण डॉक्टर आहे माझी नणंद आणि माझी एक बहीण डॉक्टर आहे, तिला पण विचारलं. सो दोघींनाही सांगितले की ऑपरेशन करावं लागेल म्हणून. सो शेवटी ऑपरेशनचा निर्णय घेतला आणि झालं असं की ह्या सगळ्या गोष्टी इतक्या फटाफट घडत गेल्या ना की मला विचार करायलासुद्धा वेळ नव्हता. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने, डॉक्टरांच्या चांगल्या कामगिरीने आणि डॉक्टर वैशाली आणि डॉक्टर सायली यांच्या गायडन्समुळे मी आज खरंच बरी आहे. अर्थात अजून पूर्ण रिकवर व्हायचं आहे. आणि ऑपरेशनची वेळ का आली माहिती आहे माझ्यावरती? मी खरं सांगू, आपण लेडीज आहे ना, स्वतःला खूप इग्नोर करतो. म्हणजे अगदी मी माझ्यासारखी लेडीसुद्धा, वर्किंग लेडी आहे, अगदी वेल एज्युकेटेड आहे, सगळं आहे, पण तरीही आपण सगळं घरचं सांभाळताना ना स्वतःलाच विसरून जातो. आल्या गेलेल्यांचं करतो, बाहेरच्यांचं सगळं बघतो, आपलं ऑफिसचं सांभाळतो, ऑफिसमध्ये काय म्हणजे काय आहे तिकडे सगळ्या रिक्वायरमेंट पूर्ण करतो, घरामधलं सगळं बघतो, घरामध्ये आपली मुलं बाळांचं बघतो, घरी बाकी सगळं सगळं करतो. पण ह्या सगळ्यामध्ये ना आपण आपल्याकडेच लक्ष द्यायला विसरून जातो. कधी कधी वेळच्या वेळी खाणं नाही होत, कधीतरी बाहेर असतो त्याच्यामुळे मग कधीतरी जेवलं किंवा एखादं हे स्किप केलं असं होऊन जातं, किंवा पुरेसं एक्सरसाईजची कमतरता म्हणा किंवा वॉट एवर, म्हणजे काही असू दे, पण आपण ना लेडीज स्वतःकडे खरंच दुर्लक्ष करतो. लोकांना सांगत असतो, अगदी मिस्टरांना पण सांगतो की बाबा तुम्ही एक्सरसाईज करा किंवा इतर सगळ्या गोष्टीची काळजी घ्या, हेल्दी फूड खा, पण आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. आणि फक्त तेवढ्या रिझनमुळे माझ्यावरती आज ऑपरेशनची वेळ आली. मी एवढं सांगेन, मी कोणाला सांगितलंच नाही की ऑपरेशन आहे, किंवा फक्त घरातल्यांना माहिती होतं तेवढंच, बाहेरचं तर कोणाला सांगितलंच नाही की माझं ऑपरेशन होणार आहे किंवा काय. आणि अर्थात माझ्या नवऱ्यांनी आणि मुलांनी माझी खूप काळजी घेतली, पण मी इतर कुणाकडनं काही एक्सपेक्टच केलं नाही. किंवा आपण लोकांकडनं काही एक्सपेक्टेशन न ठेवलेलंच चांगलं असतं असं मला वाटतं. कारण घरातली स्त्री जेव्हा आजारी पडते ना, तेव्हा अख्खं घरच कोलमडतं. कारण आपण जी रिस्पॉन्सिबिलिटी उचलू शकतो ना, ती इतर कोणीच उचलू शकत नाही असं मला वाटतं. मुख्य म्हणजे आपण दुसऱ्याकडनं एक्सपेक्ट पण नाही करायला पाहिजे. फक्त काही गोष्टी मनाला खूप दुखवतात, त्या गोष्टींसाठी म्हणून मी सांगेन की त्या गोष्टी कशा इग्नोर करायच्या कदाचित मला शिकावं लागेल अजून. त्यामुळे मी स्वतःच त्याच्यावरती अभ्यास करते की एखादी गोष्ट आपल्याला दुखवते आहे तर त्याच्यातनं कसं बाजूला व्हायचं, ह्यासाठी मी स्वतःच अभ्यास करते. आणि टेन्शन्स तर ना, मी खरंच सांगेन तुम्हाला, आयुष्यामध्ये ना टेन्शन नाही तर आयुष्य नाही. त्याच्यामुळे टेन्शन कुठल्याही गोष्टीचं कसं किती घ्यायचं आपण ते आपण स्वतः ठरवायचं. कधीतरी आपल्या जवळच्याच व्यक्ती असतात ते आपल्याशी असं वागून जातात, किंवा एखाद्या जवळच्या गोष्टीच्या जवळच्या लोकांच्या बोलण्याने आपल्याला एवढा दुःख होतं ना की आपली रात्रीची झोप उडून जाते. पण त्या लोकांना आपलं तेवढं काहीच नसतं, पण आपण मात्र त्यांना आपलं मानत असतो म्हणून त्यांच्यासाठी आपण एवढं दुःख करत असतो. पण ते खरंच गरजेचं आहे का हो? एखाद्या व्यक्तींना एवढं इम्पॉर्टन्स देणं गरजेचं आहे का की स्वतःला त्रास करून आपण आजारी पडलो आहे? महिलांसाठी मी म्हणेन किंवा आपल्या आपण लेडीजसाठी आपल्यासाठी कोणीच नसतं, आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे. इवन जेंट्स नाही आहेच, त्याच्यामध्ये मी पुरुषांना पण तेच सांगेन की तुम्ही स्वतः तुमची स्वतःची काळजी घ्या. कारण आजारपण हे नको. हा सगळ्या आजारपणामध्ये, म्हणजे माझं हॉस्पिटलायझेशन, 4 दिवस ॲडमिट होते मी, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये फक्त एक गोष्ट चांगली होती माझ्याबरोबर की माझा मेडिक्लेम होता. मेडिक्लेम म्हणजे काय तुम्हाला माहिती असेलच, मी स्वतः इन्शुरन्स कंपनी म्हणजे LIC ऑफ इंडिया आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स या दोन्ही कंपनीमध्ये गेले 21 वर्ष कार्यरत आहे. तर माझा इन्शुरन्स असणं हे तर आलंच. फर्स्ट टाईम इतक्या वर्षामध्ये पहिल्यांदा मी त्या इन्शुरन्सचा उपयोग करून घेतला. आणि त्यामध्ये असं झालं ना की मेडिक्लेम आहे म्हटल्यानंतर माझं अर्धं टेन्शन कमी होतं की आता ऑपरेशनला जवळजवळ 1.5-2 लाखाचा खर्च येणार आहे. त्या खर्च मी पैसे कसे अरेंज करू, किंवा आता पैसे कुठून येणार, किंवा कोण हे करणार, की मी माझ्या नवऱ्याकडनं पैसे घेऊ, हे असं काहीच झालं नाही. माझं स्वतःचं इन्शुरन्स असल्यामुळे मी मेडिक्लेमकडे मी ते सगळं म्हणजे अप्लाय केले आणि माझं कॅशलेसमध्ये, म्हणजे एकही रुपया हॉस्पिटलमध्ये न भरता माझं सगळं
माझ्या सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट झाल्या, मेन म्हणजे माझं ऑपरेशन झालं. आता अजूनही म्हणजे आता बिफोर म्हणजे आधी ऑपरेशनच्या आधीची ट्रीटमेंट किंवा काही एक्सरेज असतात आपले किंवा MRI असतो किंवा व्हॉट एवर जे काही ट्रीटमेंट असतात, डॉक्टरांचं कन्सल्टेशन आणि ऑपरेशन झाल्यानंतर म्हणजे प्री ऑपरेशन आणि पोस्ट ऑपरेशन असे दोन्ही खर्च मला अजून अप्लाय करायचे आहेत, त्याच्यामुळे अजून ते सुद्धा मला पैसे येणं बाकी आहे. आणि खरं सांगू तुम्हाला खूप खूप रिलॅक्स वाटलं हो, म्हणजे आजारपणामध्ये हॉस्पिटलमध्ये असताना म्हणजे त्या हॉस्पिटल बेडवरती स्वतः रिकवरी म्हणजे आपण आजारी असताना आपल्याला डोक्यामध्ये टेन्शन नको, एकतर चांगली ट्रीटमेंट झालीच पाहिजे, चांगल्या हॉस्पिटलमध्ये राहून चांगली ट्रीटमेंट झालीच पाहिजे, आणि दुसरं डॉक्टर चांगले पाहिजेत, तिसरं असं की आपलं डोकं शांत पाहिजे, आपण रिलॅक्स असणं गरजेचं आहे. देवाच्या कृपेने मला हे सगळं मिळालं, म्हणजे चांगल्या हॉस्पिटलमध्ये मी ॲडमिट होती, चांगले डॉक्टर्स मिळाले आणि मला मेडिक्लेम असल्यामुळे मला टेन्शन नव्हतं. आणि मी खरंच यासाठी मी स्टार हेल्थ इन्शुरन्सचे आभार मानेन, कारण त्यामुळे मी अक्षरशः म्हणजे म्हणतात ना की टेन्शन फ्री होते. दुसरं गोष्ट अशी की म्हणजे आपण चांगल्या कंपनीकडनं जर हेल्थ इन्शुरन्स घेतला तर त्यांचा डायरेक्टली हॉस्पिटलशी टायअप असतो, त्याच्यामुळे माझं जे सगळं मेडिक्लेमचं जे काही प्रोसेस होती ती सगळी हॉस्पिटलने केली, आम्हाला त्याच्यामध्ये अजिबात म्हणजे गुंतावं लागलं नाही. म्हणजे हॉस्पिटलच मी MJ ॲडमिट होते, त्याच्यामुळे MJ त्यांनी टोटली त्यांचं म्हणजे डायरेक्टली स्टार हेल्थ म्हणजे इन्शुरन्स कंपनीशी कॉन्टॅक्ट करून डायरेक्टली तिथली बिलं पे होत होती, त्याच्यामुळे ना खरंच खूप रिलॅक्स वाटलं. म्हणजे स्वतः एवढ्या वर्ष मी इन्शुरन्समध्ये असून मी स्वतः देवाच्या कृपेने मला कधी म्हणजे हा अनुभव मला कधी मी स्वतः घेतलाच नव्हता, पण मी तुम्हाला हे जरूर सांगेन जर तुमचा हेल्थ इन्शुरन्स नसेल तर आजच करा, कारण खूप गरजेचं आहे हो. आणि दुसरे अजून एक काय असतं माहिती आहे का, आता आजकाल आपल्या ऑफिसचा म्हणजे एम्प्लॉयरकडनं हेल्थ इन्शुरन्स असतो आपल्याला, त्याच्यामुळे आपण इग्नोर करतो की हेल्थ इन्शुरन्सची गरज काय आहे, अरे माझ्या ऑफिसकडनं इन्शुरन्स आहे मग मी स्वतः इन्शुरन्स घ्यायची गरज काय आहे. तर तुम्हाला मी एक नक्की सांगेन की अशा कितीतरी केसेस आहेत की त्या केसमध्ये असं होतं ना की आपण एखादी कंपनीमध्ये आहोत, ती कंपनीमधनं आपण दुसऱ्या कंपनीमध्ये जेव्हा शिफ्ट होतो म्हणजे जॉबसाठी आपण दुसऱ्या कंपनीमध्ये शिफ्ट होतो, त्यावेळेस असं होतं ना की तो मधला जो पिरियड असतो 1-2 महिन्याचा पिरियड असतो ना, त्या काळामध्ये आपल्याकडे इन्शुरन्स नसतो, म्हणजे मेडिक्लेम हा आपल्याकडे नसतोच किंवा आपल्याकडे काय आपल्या फॅमिलीकडे सुद्धा इन्शुरन्स नसतो. आणि मग त्यावेळेला देव न करो पण एखादा आजारपण किंवा एखादा ॲक्सिडेंट असं जर झाला तर त्यावेळेला आपण तो खर्च कुठून काढणार, डायरेक्टली आपल्याला हात लागला जातो तो आपल्या सेव्हिंग्जला. आणि मग ते योग्य आहे का, कारण एवढी मेहनत घेऊन जर आपण एखाद्या म्हणजे आपण बँकेमध्ये पैसे साठवतो का, तर आपल्या फ्युचरसाठी म्हणून. आणि जर समजा असा जर तो खर्च होणार असेल तर ते योग्य आहे का, कारण काय आहे की हेल्थ इज इम्पॉर्टंट मी म्हणेन. आणि मग हेल्थ इम्पॉर्टंट आहे तर आपल्या हेल्थसाठी आपणच इन्व्हेस्ट करायला पाहिजे. ह्यासाठी मी एक खूप चांगलं उदाहरण घेईन. माझ्या ज्या डॉक्टर होत्या, सिनियर डॉक्टर होत्या त्या MJ आणि मी हेल्थ इन्शुरन्स कंपनीमध्ये आहे हे जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांनी त्यांचा स्वतःचा एक अनुभव माझ्यावर शेअर केला. त्या म्हणाला की म्हणे अगं माझे मिस्टर जेव्हा रिटायर्ड झाले त्यावेळेस म्हणजे ॲट द एज ऑफ 58 रिटायर्ड झाले तोपर्यंत आम्ही बिंदास्त होतो की त्यांच्या ऑफिसचा इन्शुरन्स आहे म्हणजे मेडिक्लेम आहे असं आम्ही बिंदास्त होतो. पण ज्यावेळेला ते रिटायर्ड झाले तेव्हा अशी कंडिशन झाली की त्यावेळेला आमच्याकडे कुठलाही मेडिक्लेम नाही. आणि त्यावेळेला आता काय करायचं, कारण कसं असतं ना की आपला ॲट द एज ऑफ 25 किंवा 30 तेव्हाचा जेव्हा हेल्थ स्टेटस असतो आणि ॲट द एज ऑफ 58 त्यावेळेचा जो हेल्थ स्टेटस असतो त्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. आता तुम्ही एज 25 वर्षी जसे असाल तसेच तुमच्या 58 वर्षी असेल का, नाही ना, आपल्या हेल्थमध्ये आपला फरक झालेला असतो. आणि मग हेल्थ स्टेटस जसं असतं त्याप्रमाणे आपल्याला इन्शुरन्स मिळतो आणि मग त्या इन्शुरन्सचा प्रीमियम पण वाढलेला असतो. कारण एकतर आपण समजा काही कुणाला फॉर एक्झाम्पल कुणाला डायबिटीस आहे, कुणाला BP झालेला आहे, कुणाला अजून काही हार्टचा काही प्रॉब्लेम आहे, तर त्या केसेसमध्ये काय होतं ना की एकतर आपला प्रीमियम वाढलेला असतो आणि मग तो जो जादा म्हणजे जास्तीचा प्रीमियम भरूनच आपल्याला ते हेल्थ पॉलिसी ॲक्सेप्ट करावी लागते. आणि मला असं वाटतं आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आपल्याला हेल्थ इन्शुरन्स पाहिजेच आहे. मग तो मी तर म्हणते की आपल्याला तो हेल्थ इन्शुरन्स ना लागायलाच नको. स्वतः असा विचार करते की तो आपण जो इन्शुरन्सचे पैसे भरतोय ते डोनेशन म्हणून समजा अगदी. देवाच्या कृपेने आपल्याला तो कधीच लागायला नको, पण जर कधी गरज पडली तर आपल्याकडे आपलाच हक्काचा हेल्थ इन्शुरन्स आहे, आपल्याला कुणाकडेही हात पसरवायची गरज नाही. हे सगळ्यात इम्पॉर्टंट, अर्थात तुमचा जर नसेल तर तुम्ही आजच विचार करा, ताबडतोब हेल्थ इन्शुरन्स घ्या. मलाही तुम्ही सांगू शकता, मीही एजंट आहे त्याच्यामुळे तुम्ही मलाही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि सगळं खरं सांगते, इतक्या कळकळीने का सांगते माहिती आहे मी, कारण मी हा स्वतः अनुभव घेतला आहे.
आत्ता रिसेंटचा म्हणजे आता 15 दिवस झाले माझं आता ऑपरेशन होऊन, अजून रिकव्हरी स्टेजमध्ये आहे. म्हणजे डॉक्टरांनी सांगितलंय 3 to 6 weeks लागतील रिकव्हरी व्हायला, त्याच्यामुळे अजून मी त्या रिकव्हरी स्टेजमध्ये आहे. म्हणजे म्हणतात ना की आपण जेव्हा आजारी असतो, घरची बाई जेव्हा आजारी असते, तेव्हा त्या पिरियडमधला तिचा जो अनुभव असतो ना, तो तिच्या लाईफटाईमचा अनुभव असतो. आपण तो कधीच विसरू शकत नाही. मग तो हे आजारपण किंवा म्हातारपण हे सगळ्यांनाच यायचं आहे. पिरियडमध्ये टेन्शन घेऊन रडत बसायचं की अरे माझे पैसे नाहीत म्हणून मी चांगल्या डॉक्टरकडे जाऊ शकत नाही, माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी चांगलं हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही, कारण अरे बाबा माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी एखादी चांगली ट्रीटमेंट आहे उपलब्ध तरी मी घेऊ शकत नाही, असं आपला विचार येता कामा नये. आपण टेन्शन फ्री राहून त्या सगळ्या गोष्टीचा उपयोग करून घेता आला पाहिजे. सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या प्लीज. म्हणजे स्वतःची म्हणजे एवढ्यासाठीच काय, आपलं हेल्थ म्हणजे हेल्थ जर बरं असेल ना तर सगळं चांगलं आहे. म्हणजे ते आपल्या बॉडीची काळजी घेणं आपल्याच हातात आहे, दुसरं कोणीही नसतं आपल्यासाठी, हे नक्की सांगेल. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद हवे आहेत, सगळ्यांचा गुड विशेस हवे आहेत, आणि सगळ्यांनी माझ्यासाठी नक्की प्रार्थना करा की मी लवकर बरी होऊ दे. आणि एक मस्त न्यूज आहे, नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. त्यासाठी नक्की रहा आमच्याबरोबर आणि तुमचं प्रेम असंच असू दे. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. आपण असेच भेटत राहू आणि काहीतरी सरप्राईज असणार आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये, ते पाहण्यासाठी नक्की रहा आमच्याबरोबर. बाय फॉर नाऊ, सी यू सून, बाय बाय.